हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू ई लर्निंग प्लैटफॉर्म बाय ऑटोमोबाइल इंजिनियरिंग डिपार्टमेंट वन्स अगेन। तर लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं, तर क्लचची जी टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी होती ती कशी फाइंड करायची ती आपण बघितलेली, आणि त्यासाठी आपण दोन थेरी यूज केलेल्या आहेत। कुठले कुठले यूज केलेल्या? फर्स्ट वन होती युनिफॉर्म प्रेशर थेरी आणि सेकंड वन होती युनिफॉर्म वेअर थेरी। तर त्यात फर्स्ट वन होती युनिफॉर्म प्रेशर थेरी। त्या युनिफॉर्म प्रेशर थेरीनुसार टोटल ऑपरेटिंग फोर्स जो होता, तो टोटल ऑपरेटिंग फोर्स का होता, कैपिटल पी इज इक्वल टू पाय इंटू स्मॉल पी डिवाइडेड बाय फोर डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर। हा फॉर्म्युला असणार आहे, तो आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी लागणार आहे। नेक्स्ट वन आहे टॉर्क ट्रान्समिटेड कपॅसिटी। तर ती काय होती? एम टी इज इक्वल टू पाय इंटू म्यू इंटू स्मॉल पी बाय ट्वेल्व डी क्यूब मायनस डी क्यूब, हा सेकंड फॉर्म्युला होता। आणि थर्ड वन आहे टॉर्क ट्रान्समिटेड कपॅसिटी, म्हणजे काय केलं? हे इक्वेशन डिवायडेड बाय हे इक्वेशन केलं, तर आपल्याला परत टॉर्क ट्रान्समिटेड कपॅसिटी काय मिळती? एम टी इज इक्वल टू म्यू इंटू कॅपिटल पी बाय थ्री डी क्यूब मायनस डी क्यूब अपॉन डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर। तर हे तीन इम्पॉर्टंट फॉर्म्युले असणार आहेत व्हाईल सॉल्विंग द प्रॉब्लेम अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म प्रेशर थेरी। आणि सेकंड वन आपण बघितलेली युनिफॉर्म वेअर थेरी। तर ही युनिफॉर्म वेअर थेरी कुठे यूज करतात? ज्यावेळी क्लच तुमचं वॉर्नआउट झालं असेल त्यावेळी ही आपण युनिफॉर्म वेअर थेरी यूज करणार। तसं प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं असते की युनिफॉर्म प्रेशर थेरी यूज करायची किंवा युनिफॉर्म वेअर थेरी यूज करायची। तर अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म वेअर थेरी टोटल ऑपरेटिंग फोर्स काय येणार आहे? कॅपिटल पी इज इक्वल टू पाय इंटू स्मॉल पी इंटू डी डिवायडेड बाय टू डी मायनस डी। नेक्स्ट आहे टॉर्क ट्रान्समिटेड कपॅसिटी इज एम टी इज इक्वल टू पाय इंटू म्यू इंटू पी इंटू डी डिवायडेड बाय एट डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर। आणि नेक्स्ट परत टॉर्क ट्रान्समिटेड कपॅसिटी म्हणजे काय? हे इक्वेशन डिवायडेड बाय हे इक्वेशन केलेलं आहे, तर काय मिळणार आहे? एम टी इज इक्वल टू म्यू इंटू कॅपिटल पी बाय फोर डी प्लस डी। हे असे टोटल सिक्स फॉर्म्युलेज असणार आहेत। हे सिक्स फॉर्म्युलेज तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले तर क्लचशी रिलेटेड आपण कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो। तर आता आपण प्रॉब्लेम बघणार आहे क्लचशी रिलेटेड। तर फर्स्ट वन प्रॉब्लेम बघा काय। अ सिंगल प्लेट क्लच विथ बोथ साइड्स इफेक्टिव हॅज आउटर अँड इनर डायमीटर ऑफ 300 mm अँड 200 mm रिस्पेक्टिवली। द मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ॲट एनी पॉईंट इन द कॉन्टॅक्ट सरफेस नॉट एक्सीड 0.1 newton per mm square। इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.3 डिटरमाइन द पॉवर ट्रान्समिटेड बाय अ क्लच ॲट अ स्पीड ऑफ 2500 rpm। कन्सिडर वेअर थेरी। मी हा प्रॉब्लेम तुम्हाला विंटर 16 विचारलेला आहे। तर बघा काय, अ सिंगल प्लेट क्लच, क्लच कुठला यूज केलेला आहे? सिंगल प्लेट असणार आहे विथ बोथ साईड इफेक्टिव्ह। बोथ साईड इफेक्टिव्ह म्हणजे काय असणार आहे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये मी सांगतो। त्यावेळी हॅज अँड आउटर अँड इनर डायमीटर ऑफ 300 mm अँड 200 mm रिस्पेक्टिव्हली। म्हणजे आउटर डायमीटर म्हणजे काय येणार आहे? कॅपिटल डी विच इज इक्वल टू 300 mm आणि इनर डायमीटर स्मॉल डी विच इज इक्वल टू 200 mm। द मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ प्रेशर ॲट एनी पॉईंट इन द कॉन्टॅक्ट सरफेस नॉट एक्सीड 0.1 newton per mm square। म्हणजे मॅक्झिमम प्रेशर, स्मॉल पी किती दिलेलं आहे? 0.1 newton per mm square। इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.3, म्हणजे म्यू काय दिलेला आहे? 0.3। आणि आपल्याला डिटरमाइन काय करायचं आहे? डिटरमाइन द पॉवर ट्रान्समिटेड बाय द क्लच। पॉवर आपल्याला फाइंड करायचे आहे ॲट अ स्पीड ऑफ 2500 rpm। स्पीड किती असणार आहे? 2500 rpm। आणि कुठली थेरी यूज करायला सांगितलेली आहे? वेअर थेरी आपल्याला यूज करायला सांगितली। तर असा हा प्रॉब्लेम आहे। तर आता फर्स्ट वन बघा, आपल्याला थेरी कुठली यूज करायला सांगितलेली आहे? युनिफॉर्म वेअर थेरी। तर अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म वेअर थेरी टोटल ऑपरेटिंग फोर्स काय? आपला फॉर्म्युला कॅपिटल पी इज इक्वल टू पाय इंटू स्मॉल पी इंटू डी डिवायडेड बाय टू डी मायनस डी, हा आपला फॉर्म्युला आहे। तर ह्याच्यामध्ये पाय कॉन्स्टंट आहे, स्मॉल पीची व्हॅल्यू इथं दिलेली आहे, किती असणार आहे? 0.1 newton per mm square। ती टाकली 0.1 × small d 200 / 2 d - d, म्हणजे 300 - 200। तर हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं की तुम्हाला कॅपिटल पी म्हणजे ऑपरेटिंग फोर्स किती मिळणार आहे? 3141.59 newton ही तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळेल। तर
आता परत अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म वेअर थेरी टॉर ट्रान्समिटिंग कपॅसिटी काय येणार आहे, एम टी इज इक्वल टू म्यू पी बाय फोर डी प्लस डी. तर आता ह्याच्यामध्ये म्यू काय येणार आहे 0.3 इंटू कॅपिटल पीची व्हॅल्यू आता आपण फाईंड केलेली आहे, किती असणार आहे 3141.59 डिवायडेड बाय 4 इंटू डी प्लस डी म्हणजे 300 प्लस 200. तर एम टीची व्हॅल्यू इथं किती मिळणार आहे तुम्हाला, एम टी इज इक्वल टू 1.18 × 10⁵ न्यूटन एम एम. सगळे ज्या व्हॅल्यू असणार ते आपण एम एम मध्येच ठेवलेलं असणार. हा टॉर्क मिळाला. आता इथं प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, तर बोथ साईड्स इफेक्टिव्ह दिलेलं होतं प्रॉब्लेममध्ये. मी आधी सांगितलं तुम्हाला बोथ साईड इफेक्टिव्ह होतं. तर बोथ साईड इफेक्टिव्ह म्हणजे काय, ज्या क्लचच्या दोन्ही फेस असणार आहेत त्या क्लचच्या दोन्ही फेस काय असणार आहेत, इफेक्टिव्ह असणार आहेत. त्यामुळे टॉर्क काय होणार आहे, डबल होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, एम टी इज इक्वल टू 1.18 × 10⁵ डबल म्हणजे काय, इंटू त्याला 2 मल्टिप्लाय करायचं. मग त्याला 2 मल्टिप्लाय केलं की काय होईल, टॉर्क एम टी इज इक्वल टू 2.36 × 10⁵ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हा तुम्हाला टॉर्क मिळेल. आता फाइंड आपल्याला फायनल काय करायचं आहे, पॉवर करायचे. तर पॉवरचा फॉर्म्युला काय, पॉवर इज इक्वल टू 2 × π × N × MT. एम टी म्हणजे टॉर्क आहे, हा टीच्या इथं आपण नोटेशन एम टी घेतलेला आहे, डिवायडेड बाय 60 × 10⁶. आता आपल्या सगळ्या टर्म्स कशामध्ये आहेत, तर एम एम मध्ये. त्यामुळे इथं डिवाईड करताना काय करायचं, 60 × 10⁶ डिवाईड करायचं, हे लक्षात ठेव. तर ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या की पॉवरची व्हॅल्यू तुम्हाला काय, 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, एनची व्हॅल्यू किती असणार आहे, स्पीड तुम्हाला इथं दिलेला आहे, किती दिलेला आहे 2500 RPM तो स्पीड. आणि एम टी इथला टाकला 2.36 × 10⁵ डिवायडेड बाय 60 × 10⁶. तर पॉवरची व्हॅल्यू काय मिळेल, पॉवर इज इक्वल टू 61.78 kW. डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू कशामध्ये मिळणार आहे, किलोवॅटमध्ये मिळणार. तर असा हा प्रॉब्लेम तुम्हाला 8 मार्काला विचारलेला. तर नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 2 बघा काय, अ सिंगल प्लेट ड्राय क्लच ट्रान्समिट 7.5 kW ॲट 900 RPM. द ॲक्सियल प्रेशर इज 0.7 N/mm². डिटरमाइन द आउटर अँड इनर डायमीटर ऑफ द फ्रिक्शनल सर्फेसेस इफ म्यू इज इक्वल टू 0.25. टेक रेशो ऑफ डायमीटर्स 1.25. एज्युम वेअर थेरी. हा तुम्हाला प्रॉब्लेम, हा विंटर 17 विचारलेला प्रॉब्लेम आहे. तर बघा काय, अ सिंगल प्लेट ड्राय क्लच, सिंगल प्लेट ड्राय क्लच असणार आहे म्हणजे काय असणार आहे, त्याच्या दोन साईड इफेक्टिव्ह असणार आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. क्लचच्या ज्या दोन्ही साईड असणार आहे त्याला फ्रिक्शनल ग्राइंडिंग असणार आहे, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ट्रान्समिट 7.5 kW ॲट 900 RPM. 7.5 kW हे काय दिलेलं आहे, पॉवर. पॉवर इज इक्वल टू काय येणार आहे, 7.5 kW ॲट 900 RPM. म्हणजे स्पीड दिलेलं आहे, कॅपिटल एन इज इक्वल टू 900 RPM. द ॲक्सियल प्रेशर इज 0.7 N/mm², म्हणजे स्मॉल पी इज इक्वल टू 0.7 N/mm² दिलेला आहे. डिटरमाइन द आउटर अँड इनर डायमीटर ऑफ द फ्रिक्शनल सर्फेसेस, म्हणजे काय, कॅपिटल डी आणि स्मॉल डी किती येणार आहे आपल्याला फाईंड करायचं आहे. इफ म्यू इज इक्वल टू 0.25, म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू आपल्याला किती दिलेला आहे, 0.25. टेक रेशो ऑफ डायमीटर्स 1.25, म्हणजे डायमीटरचा रेशो, म्हणजे आउटर डायमीटर अपॉन इनर डायमीटर किती दिलेला आहे, 1.25, म्हणजे कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी विच इज इक्वल टू 1.25. आणि ॲज्युम काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला, वेअर थेरी, म्हणजे वेअर थेरीनुसार सॉल्व्ह करायला सांगितलेलं आहे. तर आता फर्स्ट वन आपल्याला काय दिलेलं आहे, पॉवर दिलेले. तर पॉवरवरून काय कॅल्क्युलेट करणार आहे, टॉर्क. तर काय येणार आहे, पॉवर इज इक्वल टू 2π N/mT / 60 × 10⁶. हा आपला फॉर्म्युला आहे. तर त्याच्यामध्ये पॉवर किती दिलेली आहे, 7.5 kW ही आहे तशी ठेवायची किलोवॅटमध्ये. मग किती येणार आहे, 7.5 विच इज इक्वल टू 2π × N. स्पीड किती दिलेला आहे, 900 RPM इंटू एम टी, म्हणजे टॉर्क आपल्याला फाइंड करायचा आहे, डिवायडेड बाय 60 × 10⁶. तर हे सॉल्व केल्यानंतर तुम्हाला टॉर्कची व्हॅल्यू किती मिळेल, एम टी इज इक्वल टू 79.57 × 10³ न्यूटन एम एम. आपल्या सगळ्या व्हॅल्यू एम एम मध्येच आहेत. यावरून तुम्हाला टॉर्क मिळेल. तर आता टॉर्क मिळाला, तर अकॉर्डिंग टू द वेअर थेरी काय, टॉर्क अकॉर्डिंग टू द युनिफॉर्म वेअर थेरी इज एम टी इज इक्वल टू π × μ × pD/8 d² - d² हा आपला फॉर्म्युला आहे.
तर त्याच्यामध्ये एम टी आपण फाइंड केलेला आहे. एम टी इज इक्वल टू काय येणार आहे, 79.57 × 10³, विच इज इक्वल टू पाय इंटू म्यू ची व्हॅल्यू किती आहे, 0.25 × p. प्रेशर किती आहे, 0.7 × d. फाइंड करायचं आहे डिवाइडेड बाय 8, विच इज इक्वल टू डी स्क्वेअर. तर डी स्क्वेअरच्या इथं काय घेतलेलं आहे, 1.25 × d, त्याचा स्क्वेअर घेतला आहे. तर आपल्याला इथं माहिती आहे डी बाय डी इज इक्वल टू 1.25, तर कॅपिटल डी इज इक्वल टू काय येणार आहे, 1.25 × d. तर ती व्हॅल्यू डायरेक्टली टाकलेली आहे. कॅपिटल डीची व्हॅल्यू काय येणार आहे, 1.25 × d, त्याचा स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. तर आता ही जी एवढी टर्म आहे तुम्हाला दिसते, ही एवढी टर्म सॉल्व केली की व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, 1157847.66 ही व्हॅल्यू मिळेल, विच इज इक्वल टू डी इंटू, यातनं डी स्क्वेअर कॉमन काढला. तर डी स्क्वेअर कॉमन काढला की काय राहील, 1.25 स्क्वेअर किती येणार आहे, 1.563 − 1, हे किती होणार आहे, 1157847.66 विच इज इक्वल टू डी क्यूब इंटू 1.563 − 1, किती येणार आहे, 0.563. तर आता सिंगल प्लेट ड्राय क्लच आहे म्हणजे काय असणार आहे, बोथ साईड त्याच्या इफेक्टिव्ह असणार आहे, तर मल्टीप्लाइड बाय 2 करायला लागणार आहे. मग किती येणार आहे, 1157847.66 विच इज इक्वल टू डी क्यूब इंटू 0.563 × 2, एन 2 न मल्टीप्लाय केलं, बोथ साईड इफेक्टिव्ह येते त्यामुळे. तर डी क्यूब इज इक्वल टू काय, 1157847.66 डिवाइडेड बाय या टर्म डिवाइडला जाणार आहे, 0.563 × 2. तर डी क्यूब किती मिळेल, 1028 283.89, ही तुम्हाला डी क्यूबची व्हॅल्यू मिळेल. हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत कॅल्सियर स्वतः. तर आता डी कसा फाइंड करणार आहे, क्यूब रूट ऑफ 1028 283.89, तर त्याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, 100.93 mm. तर आपल्याला स्मॉल डी म्हणजे इनर डायमीटर किती मिळाला, 100.93 mm. तर कॅपिटल डी काय येणार आहे, 1.25 × d, म्हणजे 1.25 × 100.93, तर त्याची व्हॅल्यू किती मिळणार आहे, 126.16 mm. तर आपल्याला जे पाहिजे होतं, रिक्वायर्ड होतं, ते मिळालेलं आहे. कॅपिटल डी म्हणजे आउटर डायमीटर काय येणार आहे, 1.26.16 mm, आणि स्मॉल डी म्हणजे इनर डायमीटर किती येणार आहे, 100.93 mm.